आपले बदलापूर मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते. दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळेल म्हणून डोंबिवली MIDC राहणाऱ्या एका घाऊक औषध विक्रेत्याने 3 भामट्यांकडून 4 लाखांची फसवणूक केली. मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचे काम करण्यात येत असून या प्रकल्पांमुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर 12 मिनिटात पार करणे शक्य होणार. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून गेलेल्या तरुणाला वासिंद पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले होते, परंतु त्याला रेल्वे गाडीतून आणत असताना तरुणाने प्रसादन गृहाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली, त्यामुळे वासिंद पोलीस ठाण्यातील 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला, हा वाद शमतो न शमतो तोच आता शिवसेना उंबाडाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि अदानी मुंबई विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा अडगळीत टाकल्याचा आरोप केला. कांदिवली येथे व्यावसायिक नरेंद्र सोनरकर यांनी केलेल्या आत्महत्ये प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आत्महत्येपूर्वी केलेल्या चित्रीकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय. एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. आणखी एका प्रकरणाच्या तपासावरून उच्च न्यायालयाने बदलापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे काढले. खुनाच्या प्रयत्नाचा आरोप असलेल्या एका प्रकरणाचा तपास संथगतीने करण्याच्या बदलापूर पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करत ती एका प्रकारे फौजदारी न्याय प्रक्रियेची थट्टा करत असल्याची टीकाही न्यायालयाने केली. राज्य सरकारने VIP वाहन क्रमांकांचे दर वाढवले, आता पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार. भारताने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक मध्ये एकाच दिवसात जिंकली तब्बल 8 पदकं, त्यामध्ये 2 सुवर्ण पदकांचा समावेश. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिच्या प्रकृतीबाबत शेअर केली महत्वाची माहिती. सांधेदुखीचा त्रास होत असल्यामुळे ती निवृत्तीच्या विचारात आहे. नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेल्या IC 814 द कंधार हायजॅक या वेब सिरीज मध्ये अतिरेक्यांना हिंदू नावे दिल्यामुळे वाद निर्माण झाला. ऐश्वर्या राय घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान पोहोचली सासरच्या घरी, लेख आराध्याही होती सोबत. व्हिडिओ प्रसार माध्यमांवर मोठा प्रसारित झालाय. बदलापूर मधील 2 मुलींवरील अत्याचार प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटिसा आल्याने संताप. ठाण्यातील कळवा मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उत्खनन कार्यावर धडक कारवाई. बिग बॉस मराठी गाजवलेल्या मेघाधाडेची मालिकेत एंट्री, खलनायकेची भूमिका साकारताना सावळ्याची जणू सावली या मालिकेत दिसणार. पुण्यातील आंदेकर टोळीचा बॅकबोन म्हणून वनराज आंदेकरांचा गेम, सुपारी घेऊन खून केल्याची शक्यता. चोरीच्या उद्देशाने केलेल्या हत्येचा उलगडा, गुन्हे शाखा युनिटने आरोपीला वाराणसी येथून ताब्यात घेतले. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.